नमस्कार, आयपीएलचा रणसंग्राम 2022 मी निलेश आणि सोनिया तुमच्याकरता हा कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊन येतोय. सुरुवात करूया जरा थोडं कालच्या मॅचपासून. SRH KKR अप्रतिम मॅच, टेरिफिक मॅच, खूप सारे विक्रम देखील त्या मॅचमध्ये झालेत. सर्वात पहिलं म्हणजे SRH लागोपाठ 3 मॅचेस जिंकले आणि दुसरं म्हणजे गेल्या तीन आयपीएलमध्ये फर्स्ट टाइम SRHने KKRला हरवलंय. ही मोठी न्यूज आहे, त्यामुळे दिसतंय आपल्याला संघ मांधणी नवीन झालेली आहे आणि नवीन संघ काय करतो हे आपण बघितलं. खरं बघायला गेलं तर आपण म्हटल्याप्रमाणे आरन फिंचला देखील घेतलं गेलं होतं संघामध्ये, रहाणेला बेंचवरती बसवलेलं होतं, पण तो काही विशेष करू शकला नव्हता. डावाची सुरुवात म्हणावी तशी काही झाली नव्हती KKR साठी. तर 175 बोर्डावरती लावले होते त्यांनी जरूर. नितेश राणाचे रन्स बॅटमधनं आले होते, त्याच्यावर अँड्रे रसलनी थोडी त्याला मदत केली. थोडं मला बोलायचं आहे कालच्या मॅचविषयी, तर एक नवीन बॉलरबद्दल. जोर जोरात टाकतोय, 150+ तो तसंच टाकतो, 150+ टाकतो. त्यांनी जी विकेट महत्त्वाची घेतली होती कॅप्टनची श्रेयस अय्यरची, त्याविषयी मला थोडंसं बोलायचं आहे. पहिल्यांदा खूप शॉर्ट बॉलिंग त्याला केली होती, श्रेयस तयार होता, त्याला वाटले की आता पुन्हा एकदा शॉर्ट बॉल येणार आहे, पण त्यांनी फुलर लेन टाकला इतका की बॉल अगदी स्टंपला जाऊन धडकला. आउटस्टँडिंग बॉलिंग त्यांनी केली होती आणि असं म्हटलं जातं की ही आयडिया होती एका ऑफस्पिनरची, मुर्थया मुरलीधरनची. म्हणजे ऑफस्पिनरनी हे सांगणं म्हणजे थोडंसं विचित्र आहे, पण इनपुट्स देणं हे काम असतं कोचचं, पण इनपुट्स मिळाल्यानंतर ते सत्यात घडवणं हे काम असतं एका प्लेअरचं. ते इथे चांगलं करून दाखवतंय तो उमरान मलिक. सुंदर बॉलिंग केली त्यांनी, 175 होता चेस करायला, पण केला. SRHनी जोर लावून केला. त्यांच्या डावाची सुरुवात सुद्धा काही विशेष झाली नाही, विल्यमसन आणि दोघंही लवकर आउट झाले होते, पण नंतर आला तो आमचा पुण्याचा राहुल त्रिपाठी. नुसता आलाच नाही, थांबला पण नाही, 30 बॉलमध्ये 71 करून गेला. अक्षरशः खरं सांगायचं तर 37 बॉलमध्ये 71 त्यांनी केला होता. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी मॅच संपवून टाकली. माकरमनी पण त्याला तेवढीच चांगली साथ दिली होती, पण ऑल टुगेदर फार छान मॅच झाली. कशी बॅटिंग करू शकता याचं एक उत्तम उदाहरण पुण्याच्या वरणी करून दाखवलेलं होतं. फार छान मॅच झाली. तुला काय वाटतंय? मला असं वाटतं मगाशी तू उमरान मलिकबद्दल बोलला, त्याचं जे ऑफस्पिनरचं तू म्हणालास, तिथे दाखवलं गेलं की डेल स्टेन आणि मुरलीधरन या दोघांनी त्याची विकेट जास्त सेलिब्रेट केली त्याच्यापेक्षा. अगदी खरं आहे, जे आपण सांगत असतो, जे हर्डल करतात ना, त्यामधल्या ज्या गप्पा असतात, ज्या खऱ्यात उतरतात, खऱ्या होतात, त्यावेळेस तो येणारा तो आनंद असतो, तो काही वेगळाच असतो. तो अनुभवलाय काल या दोन दिग्गजांनी, दोन कोचेसनी. तर अशीच जर SRHची प्रगती होत राहिली तर यू नेव्हर नो, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतील ते. हे झालं कालच्या मॅचविषयी, तर आता येऊयात आजच्या मॅचकडे. आजच्या दिवसभरातली ही दुसरी मॅच आम्ही तुमच्याकरता घेऊन येतोय. ती मॅच आता संध्याकाळी 7:30 खेळवली जाणार आहे, ती आहे DC vs RCB. त्याच्या अगोदर थोडंसं येऊया आपल्या सेक्शनकडे, गेस द प्लेयर. तुम्हाला आज गेस करायचा आहे हा बॉलर. आम्ही सध्या बॉलरकडे येतोय, काल पण एक बॉलर होता त्याचं उत्तर मी देणारच आहे तुम्हाला. आज देखील तुमच्यासाठी एक वेगळा बॉलर घेऊन आलोय, तर बघूयात आजचा बॉलर कोण येतो. बघितलंय तुम्ही कपड्यावरनं, तुम्ही नक्कीच ओळखला असणार आहे असं मला वाटतंय. आणि आत्ताच आपण त्याच्या सारख्या गोलंदाजीचा, म्हणजे फुलर लेंथ गोलंदाजीबद्दल बोललो, त्यामुळे तेवढी इंट मला वाटतं तुम्हाला लोकांना पुष्कळ आहे. तर आम्हाला जरूर कळवा कमेंट सेक्शनमध्ये कोण आहे आजचा बॉलर. थोडंसं येऊयात कालच्या बॉलरकडे. कालचं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे, अगदी बरोबर आहे. जवळपास 95% लोकांनी बरोबर ओळखलेला आहे, मॅगराथ दी ग्रेट. येस, मॅगराथ होता तो. आणि तो आत्ता आपण जसं म्हणतोय की इंडियामध्ये आहे आणि मोठी जबाबदारी देखील तो सांभाळतोय, चांगले चांगले बॉलर्स आपल्याला तयार करून देतोय, त्यामुळे तयार का बॉलर परत होणं अवघड दिसतंय मला. तर मॅगराथ होता अगदी बरोबर. येऊयात पुन्हा एकदा आजच्या मॅचकडे, DC RCB. आज तुझी टीम काय? आज माझी टीम आहे DC, रिषभ पंत. कारण रिषभ पंत जेव्हापासून दिल्ली लीड करायला लागलेला आहे, कॅप्टनशिपची धुरा त्यांनी सांभाळली आहे, तेव्हापासून एक थोडा वेगळा प्लेयर बघायला, म्हणजे जबाबदारी ती जाणीव होतीच, पण ती जास्ती चांगल्या पद्धतीने तो पेलायला लागला आहे मला असं वाटतंय. बॉलर्स रोटेट करणं, बॅटिंग ऑर्डर चेंज करणं, आणि त्याला अतिशय चांगली साथ मिळाली आहे रिकी पंटिंगची.
वाव सुपर चांगलं कॉम्बिनेशन आहे एका दिग्गज कोचचं आणि एक नवीन तयार होणाऱ्या प्लेयर्सचं किंवा कॅप्टनचं असं म्हणायला हरकत नाही. जाऊया दुसऱ्या टीमकडे. दुसरी टीम आहे RCB, कर्णधार आहे फाफ डुप्लेसिस. चांगली बॅटिंग तर तो नक्कीच करतोय आणि त्यानंतर त्याच्याकडनं जे जे अपेक्षित आहे ते देखील करायचा प्रयत्न त्याच्याकडे आहे, पण थोडंसं अजून कुठेतरी गडबडतोय. थोडं लयीत यायला पाहिजे तो अख्खा संघ, कारण एक मॅचमध्ये एवढं चांगलं करतात दुसऱ्या मॅचमध्ये तेवढंच खराब देखील करतात, त्यामुळे कुठेतरी कॉम्बिनेशन अजून जमत नाही आहे. बघूया आज फाफ काय वेगळे टॅक्टिक्स खेळतोय का. येऊयात एकदा स्टेडियमकडे. आता थोडं येऊयात आजच्या मैदानाकडे. ही मॅच खेळवली जाणार आहे ती वानखेडे विकेटवरती. काय सांगशील? मुंबईचं वानखेडे संध्याकाळची मॅच आहे. ॲक्च्युली प्लेझंट वातावरण असेल आपल्याला जेवढं वाटतं तेवढं संध्याकाळी मुंबईत उकडत नाही, त्यामुळे छान असेल वेदर आणि विकेट तर नक्कीच बॅटिंग विकेट आहे. येस, दुपारी आज जी मॅच बघितली त्याच्या कम्पेरेटिव्हली जरा प्लेझंट असेल असं वाटतंय. तर आता येऊया टॉसकडे. टॉस जर जिंकतो कर्णधार तर काय करायचा सल्ला तू देशील? बॉलिंग नक्कीच, कारण पुन्हा एकदा मी म्हटलं तसं आहे की ड्यू फॅक्टर आहे. प्लेझंट जरी वातावरण असलं तरी ड्यू फॅक्टर नक्कीच मध्ये येतो, त्याच्यामुळे बॉल फर्स्ट फॉर शुअर. वा, बॉलिंगच घ्यावी असं कर्णधाराला विनंती असेल. आता येऊया DC कडे. साधारण आज 11 लोक काय सांगत असतील? DC ची बॅटिंग लाईनअप आता मला असं वाटतं खूप छान सेट झालेली आहे. पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर जे ओपनिंगला येतात, त्यांनी मागच्या मॅचला त्यांना जी काही सुरुवात करून दिलेली की 61 डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ 51 केला होता. एक चांगली गोष्ट मी बघेन की त्यांच्याकडे आता ऑप्शन मिचेल मार्श जो आज खेळू शकतो त्यांच्या टीममध्ये 11, त्यांना एक ऑप्शन मिळाला आहे. 3 ऋषभ पंत येतो, कर्णधार आहे, जबाबदारीने खेळतोय, पण त्याच्याकडनं नक्कीच अजून रन्स करायला काही हरकत नाही आहे. त्याच्याकडनं अपेक्षा नक्की आहेत दिल्लीच्या. ललित यादव 5 आणि रोवन पॉवेल याच्यामध्ये मला असं वाटतं त्यांनी सिच्युएशन वाईज थोडी रोमन पॉवेलला वरती बॅटिंग करायची संधी दिली. वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे, तडे देऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांची दोघांची थोडीशी बॅटिंग ऑर्डर त्यांनी हलवली तर काही हरकत नाही आहे. अक्षर पटेल 6-7 लॉर्ड शार्दुल ठाकूर. शार्दुल ठाकूरला मला असं वाटतं कुठेही बॅटिंगला पाठवायला काही हरकत नाही. मागच्या मॅचमध्ये त्यांनी 11-29 केलेलं आहे, त्याच्यामुळे तो 7 येऊ देत, 5 येऊ देत, कुठेही त्याला बॅटिंगला पाठवलं तरी काही हरकत नाही आहे. आपण बॉलिंगकडे बोलूयात थोडंसं. कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान आणि खलील अहमद. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं खलील अहमदनी 3 इकॉनॉमिकली बॉलिंग टाकून विकेटसुद्धा घेतलेले आहेत. जोर जोरात टाकतो तो, लेफ्ट आर्म पेसर आहे. मुस्तफिजुर रहमान बांगलादेशचा ओपनिंग बॉलर क्लास बॉलिंग करतोय आणि चांगली साथ पण देतोय खलील अहमदला. कुलदीप यादव वगैरे त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर थोडा अंडर रेटेड बॉलर आहे असं मला वाटतं, कारण त्याची व्हेरिएशन आणि त्याची बॉलिंग खरंच खूप चांगली आहे. मला असं वाटतं त्याला दिल्ली ही जी सपोर्ट देते ते कंटिन्यू करायला पाहिजे. गरज आहे त्याला सपोर्ट कंटिन्यू करायची, कारण त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा बॉलर विशेष असा मला तरी काही जाणवत नाही आहे, त्यामुळे बऱ्यापैकी बॅलन्स साईड वाटते. आता येऊयात पुढच्या संघाकडे, जो संघ आहे RCB. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर्स आज काय करतंय आपण बघूयात. सुरुवात करूया डावाची, करणार आहे तो फाफ डुप्लेसिस आणि अनुज रावत. थोडं टीमविषयी सांगतो, मागची मॅच हे लोक हरले होते, ते पण 23 तब्बल 23 आणि हरवलं कोणी होतं? ज्यांनी आत्तापर्यंत सगळ्या मॅचेस हरले होते त्यांनी, म्हणजे CSKनी. त्यामुळे CSK कुठंतरी एकदम अचानक वरती आलं आणि चांगलं मार्जिन होतं, म्हणजे RCBची गडबड नक्कीच कुठंतरी झालेली आहे. तर फाफ त्यातनं काय शिकलं आहे हे बघणं खूप महत्त्वाचं असेल. तर आज पुन्हा दोघंही सुरुवात करतील, अनुज आणि तो स्वतः. दोघांची रन्स काही विशेष झालेले नव्हते, फाफनी 8 केला, अनुजनी 12 केला, त्यामुळे सुरुवात खराबच झाली होती. त्यानंतर 3 विराट कोहली आला होता, पण त्याच्याकडनं पण रन्स काही झाले नव्हते, फक्त 1 केला होता आणि तंबूत परतला होता तो. त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं की अरे आज मला रन्स करणं गरजेचं होतं, पण होऊ शकले नव्हते. नंतर ग्लेन मॅक्सवेल आला, पण तोही प्रेशरमध्ये दिसला, कारण वरच्या जर विकेट एवढ्या पटपट गेल्या तर तो एकटा तरी किती करू शकणार आहे आणि किती वेळ
थांबू शकणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 26 बोर्डावरती त्याने लावल्या होत्या पण त्या कमीच होत्या. थोडासा कुठे व्हल्नरेबल मला वाटला तो स्पिनर्सला खेळताना आणि त्याचं नेहमीचं गिराईक असं ज्याला म्हटलं जातं त्यांनीच त्याची विकेट काढली होती त्यामुळे त्याला कुठंतरी व्हल्नरेबल होता. तो चाचपडत खेळत होता आणि तिथेच त्याची त्यांनी विकेट गमावली होती. त्यानंतर आला होता शाहबाज अहमद. त्यांनी खरं थोडे रन्स केले होते, थोडं मेहनत करून 41 धावा त्यांनी बोर्डावरती लावल्या होत्या पण त्याही अपुऱ्याच पडल्या कारण मॅच ते लोक हरले होते. नंतर सुयश प्रभुदेसाई पण होता, हे पण एक नवीन नाव आहे, जबाबदारी घेतोय, बॅटिंग करतोय, अजून रन्सची अपेक्षा आहे. अशा टुर्नामेंटमध्ये किंवा अशा मॅचमध्ये ज्यावेळेस तुम्ही सेट होता, माणूस सेट कधी होतो, बॅट्समन सेट कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही 12-15-20 रन करता त्यानंतर तुम्ही 34-35-38 वर तर आऊट होणं अपेक्षित नसतं. 50 तरी तुम्ही लावले पाहिजेत किंवा मॅच शेवटपर्यंत घेऊन तरी तुम्ही जायला पाहिजे. ते कुठंतरी ह्या दोघांना नवीन लोकांना अजून सुयशला आणि शाहबाजला शिकायचं आहे. हाच एक्सपिरियन्स असतो जो की महत्त्वाचा असतो, तुम्हाला त्याचा कामी येतो अशा प्रकारे एक्सपिरियन्स. त्यानंतर दिनेश कार्तिक आहे, फुलस्टॉप आपण नेहमी म्हणतो की लावतो पण तिथेही गडबड झाली बिचाराची. हीच पहिली मॅच तो आय पी एलमध्ये आऊट झाला, त्याच्या अगोदर 4 मॅचेस तो नॉट आऊट होता आणि मॅचेस पण हे लोक जिंकत होते. ज्यावेळेस दिनेश कार्तिक आऊट होतो त्यावेळेस ही टुर्नामेंटमधनं टीम पण आऊट होते का काय असं वाटू शकतं. त्यामुळे किती महत्त्वाचा प्लेअर आहे दिनेश कार्तिक हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर हसरंगा, वनिंदू हसरंगाबद्दल मी सांगेन की एकदम फाईंड आहे आय पी एलचा या वर्षीचा. सुंदर बॉलिंग करतोय, त्याला कोणी थांबवू शकत नाही आत्ता तरी. हवं ते टाकतोय, व्हेरिएशन्स खूप चांगले आहे त्याच्याकडे आणि विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. त्याला साथ देतोय तो मोहम्मद सिराज, जॉश फ्रेझर हेझलवूड आणि आकाश दीप, तिघही पेस बॉलिंगसाठी आहेत ऑब्व्हियसली. तिथे हेझलवूडकडनं थोडीशी अजून अपेक्षा आहे, जॉशनी काहीतरी करावं असं नक्कीच फाफला वाटेल, त्याकरताच तो आज परत संघात असेल असं मला वाटतंय. तर साधारण असा एक बॅलन्स संघ आज असण्याची शक्यता आहे. विराटकडनं अपेक्षा मला आज जास्त आहे, बघूयात तो काय करतोय. थोडं येऊयात ते टॉप परफॉर्मर्सकडे, सुरू करूया डी सी पासनं. बॅटर तुझा आज कोण असेल? डी सी साठी बॅटर माझा आज डेव्हिड वॉर्नर आहे. कारण एकमेव आहे की एक तर तो फॉर्म मध्ये आहे आणि आर सी बी विरुद्ध त्याचा रेकॉर्ड असा आहे की 8-50 आणि 1 सेंचुरी आहे त्याच्या नावाने. त्यामुळे डी सी साठी डेव्हिड वॉर्नर हा टॉप बॅटर आहे. बॉलरकडे गेलं बघायला तर खलील अहमद इकॉनॉमिकली टाकतोय, विकेट्स घेतोय, सो नक्कीच तो चांगला बॉलर आहे त्यांच्यासाठी. ऑलराऊंडर तर नाव नाही दुसरं, लॉर्ड शार्दुल ठाकूर. सुंदर अशी बॉलिंग व्हेरिएशन करतो, बॅटिंग आली की तड्या देतो, लांब लांब छकड्या मारतो तो. त्याच्यामुळे माझ्यासाठी शार्दुल ठाकूर, मी मगाशी म्हणलं कुठेही बॅटिंग करू शकतो, कुठेही बॉलिंग करू शकतो, सो ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर. हे 3 झाले डी सीचे. येऊयात आता आर सी बीकडे. टॉप बॅटर म्हणाल तर माझ्याकडे एक नाव आहे, ते फाफ डुप्लेसिस. आज कर्णधार काहीतरी करेल असं मला वाटतं आणि त्याला करायला हवं आहे. जर त्याला पॉईंट टेबलमध्ये अजून वरती यायचं आहे, टीमला वरती न्यायचं आहे, तर त्याचे रन्स होणे गरजेचे आहे. बॉलिंगमध्ये म्हणाल तर हसरंगाचं नाव पुन्हा एकदा मी घेणार आहे कारण सुंदर लयीत आहे, चांगली बॉलिंग करतोय तो संघासाठी. ऑलराऊंडरमध्ये एकच नाव या संघामध्ये आहे, ते ग्लेन मॅक्सवेल. 360 डिग्री बॅट्समन आहे आणि त्यांनी काहीतरी तडाखा करणं गरजेचं आहे आणि तो करतो. आपण बघितलंय 10-12 मॅचेसपैकी 4-5 मॅचेस तो नक्कीच खेळतो, त्यामुळे त्याकडनं अपेक्षा ही तेवढीच आहे. हे झालं टॉप परफॉर्मन्स विषयी. येऊया थोडासा प्रेडिक्शन बद्दल. आजचा साधारण स्कोर तुला काय वाटतंय, किती पर्यंत जाईल? मला असं वाटतं आता आजचा एवढ्या सगळ्या मॅचेस बघितल्यानंतर नक्कीच 180+ स्कोर व्हायला काही हरकत नाही. दोन्ही टीमची बॅटिंग लाईनअप आणि बघितले सगळे परफॉर्मन्स कोण आहेत, 180+ नक्कीच चालेल. 180 जवळपास, 170-180 जवळपास स्कोर जाऊ शकतो. थोड्याच वेळात आपल्याला कळेल काय स्कोर होतोय ते आणि कोण डिफेंड करतंय तेही बघायला मजा येणार आहे. तर येऊयात आपल्या पुढच्या सेक्शनकडे, किस्से ड्रेसिंग रूमचे. आज आमच्यासाठी कोणता तू नवीन किस्सा घेऊन आलीस? आज किस्सा असा आहे म्हणजे थोडासा माझ्या आठवणीत वाईट असा आहे, पण तो एक क्रिकेटरच्या किंवा एखाद्या प्लेयरच्या पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम आपण म्हणतो तसं आहे. आम्ही एक मॅच खेळत होतो, वेस्ट इंडिज सिरीज झाली होती आणि आम्ही एक दुसरी मॅच खेळायला आलेलो, जुलनच्या अगेन्स्ट मॅच होती. आणि नेक्स्ट ही सिरीज झाल्यानंतर आमची इंग्लंडला सिरीज होती, म्हणजे जुलनला
थँकफुली माझ्यावर एवढा कॉन्फिडन्स होता की कशी बॉलिंग टाकायची. मॅच सुरू व्हायच्या आधी तिने मला सांगितलं की विचार करून ठेव इंग्लंडला गेल्यानंतर कशी बॉलिंग करायची. आणि नेमका त्या मॅचमध्ये कवर्समध्ये फिल्डिंग करताना माझा स्पाईक अडकला आणि माझा गुडघा सरकलेला आणि तो मी स्वतःच परत आणला जागेवर. त्याच्यानंतर MRI झालं, सगळं स्कॅन झालं, मग कळलं की लिगमेंट इंजुरी आणि डायरेक्ट 9 months बाहेर. अरे बाप. सो हे खूप म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात हे होत असतं, पण तो खूप चुकीच्या वेळेस झालेली माझ्यासाठी ती इंजुरी होती. कारण एवढा कॉन्फिडन्स जेव्हा जुलननी माझ्यासाठी दाखवलेला, मला खरंच खूप छान वाटलेलं की कॅप्टनचं तेव्हा जुलन लीड करत होती. सो तिचा माझ्यावर एवढा विश्वास आहे. आणि आपल्याला कोणीतरी इतकी एनकरेजमेंट आणि सपोर्ट एखाद्या पुढच्या येणाऱ्या सिरीजच्या आधी मिळते, तर खरंच आपलं मॉरल खूप छान बूस्ट झालेलं असतं. अगदी खरंय. मॉरल ज्यावेळेस तुमचं हाय असतं त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्सही तेवढाच हाय जातो. त्याच उंचीवरती तुम्ही राहता आणि ती उंची गाठायचा प्रयत्न करता. फार छान. पण इंज्युअर झालीस तू, त्यामुळे तुझी एक सिरीज ती गेली इंग्लंडच्या अगेन्स्ट होती, बरोबर? सो सॉरी अबाउट दॅट. पण असेच भरपूर सारे किस्से आम्ही तुमच्याकडनं घेऊन येणार आहोत. आम्हाला जरूर कळवा कसे वाटत आहेत तुम्हाला हे सारे किस्से, आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. पुन्हा येऊयात आजच्या मॅचकडे. तर आजची मॅच बघूया कोण कोण दिग्गजांमध्ये आहे. आजची मॅच आहे ते विराट कोहली वर्सेस मुस्तफिजुर रहमान. उलट पालट टाकणार आहे तो, विराटला त्रास देतोय का बघायला मजा येणार आहे. आजची मॅच असणार ते दिनेश कार्तिक वर्सेस लॉर्ड शार्दुल ठाकूर. एकत्र खूप वेळा खेळलेत, एका संघात पण इतके दिवस होते, एकत्र प्रवासी भरपूर झाला आहे, त्यावेळेस बघायला त्यांची पण बॅटिंग आणि बॉलिंग मजा येणार आहे. आजची मॅच असणार आहे ग्लेन मॅक्सवेल. मी मागेच जास्त रन्स दाखवतोय कारण तिथेच तो करतो, अगेन्स्ट कुलदीप यादव. त्याला खोलू शकतोय का कुलदीप हे बघायला मजा येणार आहे. तसं अशी आजची मॅच असणार आहे. तर येऊयात थोडंसं उद्याच्या मॅचकडे. उद्या आहे रविवार, सुपर संडे. दोन मॅचेस तुमच्याकरता घेऊन येणार आहोत. पहिली मॅच आहे ती 3:30, दुसरी आहे संध्याकाळी 7:30, एक मुंबईत एक पुण्यात. 3:30 वाजताची जी मॅच आहे ती आहे ब्रेबॉर्न स्टेडियमवरती, ती होणार आहे पंजाब आणि हैदराबाद या दोन संघांमध्ये. आणि 7:30 वाजताची मॅच आहे ती होणार आहे पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये. CSK ची पहिली मॅच आहे पुण्यामध्ये, धोनी पुण्यात आहे. यस, भेटायचं असेल तर हॉटेलला जा, तो भेटू शकेल तुम्हाला. तर ती मॅच होणार आहे CSK आणि GT गुजरात आणि चेन्नई या दोन संघामध्ये 7:30 वाजता गहुंजेला. तर या दोन्ही मॅचचं विश्लेषण आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहोत तुमच्यापर्यंत 11:00 आणि 4:00. तर तोपर्यंत पाहत रहा फक्त सकाळ.